काय कसा आहे पाय तुझा? बघू तुझा हात बघू. सूज उतरली हो. चांगलाय चांगलाय. हे सगळं त्या राधामुळे झालेलं आहे. तुम्ही दोघी तिच्या आरी गेलेलात. ती एक एक गोष्टी सांगते माझ्या विरुद्ध आणि तुम्ही त्या ऐकता गुलामासारख्या वागता तशा. विचार करा ना जरासा. हा ती नव्हती राधा कालपर्यंत. तुम्ही अगदी सुखात होतात की नाही मला सांगा. चांगले दूध तू पोरपत होतात आणि ताणून झोपत होतात. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी माफ करेन तुम्हाला सगळ्यासाठी. पण त्यासाठी त्या कालच्या पोरीच नाही, माझं ऐकणं आहे तुम्हाला. तरच निभावं लागेल तुमचा. काय ना, ती राधा म्हणजे दिव्यावरची पाकोळी आहे. जळून जाणार ते. तुम्हाला प्रकाश देणारा दिवा हा आहे. काय बोललीस? काय बोललीस? मग राधा असतानाच का नाही शिक्षा दिली आम्हाला? का पाठवलं तिला दूर? तिची भीती वाटली ना तुम्हाला? भीती वाटली. काय बोलतीयस? हा काय बोलतीयस तू? दाखवायलाच पाहिजे तुला. कळते तुला काय बोललीस ते? दाखव. मी माफी मागते. मी पाया पडते. बाजूला हो तू, बाजूला हो. म्हणलं तुझ्या ओठाला चटका दिला पाहिजे म्हणजे तुला कळेल तू काय बोललीस ती. फार जीप सैल सुटली तुझी. माफी मागते. मायवांची आज तिका माफी दे. मायवांची ती परत असं करूच आहे नाही. तू हो मीच. माफ करा बैवाजी, मी तुमचा असा हात धरला. पण आज मी तुम्हाला एक चूक करण्यापासून वाचवले. चूक? हो. आज जर तुम्ही दीप्ती वहिनींच्या चेहऱ्यावर चटका दिला असता तर तो डाग त्यांच्या चेहऱ्यावर कायमचा राहिला असता. आणि जेव्हा जेव्हा त्यांनी आरशात बघितलं असतं तेव्हा तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा राग वाढला असता. वैभवजी, लहानांच्या मनात मोठ्यांबद्दल असा राग द्वेष असणं चांगलं नाहीये. कधीतरी या सगळ्याचं रूपांतर प्रेमात व्हावं यासाठी मनात जरा तरी जागा शिल्लक असावी ना वैभवजी. काय झालं? अरे
मला इथे असं अचानक बघून खूप सरप्राईज झाला या आणि भैयाजी सुद्धा खूप चकित झाले. चकित झाली की रागवली आजी? फोनवरही सांगितलं होतं आपल्याला राहा म्हणून. नक्कीच रागवली असणार. मी बघतो. हां, डोंट वरी. राधा, आजी रागवलीस ना माझ्यावर? आजी खरंच सॉरी. तू राधाला बरं वाटावं म्हणून आम्हाला फार्म हाऊसवर पाठवलंस, पण आम्ही 2 दिवसात परत आलो. तू फोनवरही सांगितलं होतंस की राहा काही दिवस, पण तरीही तू परत आलास. जी अगं, तुला तर राधा कशी आहे माहिती आहे, अगदी तुझ्यासारखीच आहे. घरच्या सगळ्यांची काळजी करणारी आजी. आमचे 2 दिवस खरंच खूप मजेत केले, पण नंतर तिला घरच्या सगळ्यांची आठवण यायला लागली, तुझी आईची काळजी वाटायला लागली, आणि मग तिने हट्ट केला की आपण घरी जाऊया म्हणून. आणि तू त्या हट्टासमोर बिरघळलास. राधाला फक्त तुझ्या आईची काळजी आहे, माझ्याबद्दल फक्त बोलण्यापुरतीच काळजी आहे तिला. आजी नाही, आजी अगं तसं नाहीये. मला सगळं माहिती आहे विलास, मला समजतंय, तू समजावू नकोस मला. बघ, राधाला तुझ्या आईची काळजी आहे, त्यात चूक काही नाही, स्वाभाविक आहे ही गोष्ट. मला नवल वाटतंय ते तुझं. तुला ठाऊक होत ना की कांचनची पूर्ण जबाबदारी इथं मी घेतलेली आहे, तरी तू तिच्या हट्टाला बळी पडलास. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये हेच कर. राधाचं नाहीये आणि आता तुझा सुद्धा नाहीये. असं का म्हणते? तू परत आलास, ह्यातच सगळं आलंय विलास, ह्यातच सगळं आलंय. मला कळलंय जे कळायचंय ते. आजी ऐक ना, मला आता एकटं राहू दे, माझ्या मागे मागे करू नकोस. राधा, पाय तुका बघून जीवात जीवी लोगो. राधा, तू आली नसतेस तर? हो बहिणी, रडू नका ना तुम्ही. हे बघा, आपल्याला रडायचं नाही, लढायचं आहे आता. आणि वहिनी, मला सांगा, बैवाजी तुम्हाला चटका का देत होत्या? आणि तुम्ही दोघे इतके दमलेल्या का वाटताय मला? काय झालं नेमकं की आपण चहा बदलला म्हणून चाललंय हे सगळं? वहिनी, तुम्ही लपवू नका काही माझ्यापासून. सांगा बरं मला काय झालंय. राधा, अको, काल रात्रीपासून बैवांची नामका. काय ग पोरींनो, आवरलं का? अग बया 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 बया, ही कधी आली? खरंच आली की मला भास होतोय?
तिने का चिमटा काढ ग जाऊ दे मीच काढतो खरच आली भाभी मामा भास तर मला होतात ना मला भास वावे म्हणून कोणी ना कोणी काही ना काही प्रयत्न करतच असत आणि मी खरच आले आता कशाला आले एवढ्या लवकर चांगलं फिरायला मिळालं होतं राहायचं की चांगलं 8-10 दिवस मस्त फिरायचं असू दे 2 दिवस का होईना मज्जा केली ना सांग की काय काय मज्जा केली कुठं कुठं गेला होता काय काय केलं सांग की मी खूप प्रवास करून आले ना दमले नंतर सांगते हा राधा आली म्हणजे तुमची सुटका होईल असं समजू नका चला आवरा पटापटा आणि या हाल मध्ये सुलेखा दीप्तीकडून धडे गिरवायचे तुला रात्रभर न झोपता आत्ताच घोकून घे उंट तिरका चालतो घोडा अडीच घर चालतो आणि हत्ती सरळ चालतो आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला चिरडत जातो आमच्या बयो सारखा भाभी मामा ता हत्ती एकाकडेच नाही असतो दुसऱ्या राजाकडे पण हत्ती असता आईच्या खोलीत तर जाता येणं कठीण आहे भयाजीनी कुलूप लावून ठेवलाय बाहेर आणि मी जर किल्ली मागायला गेले तर मला काही त्या किल्ली देणारच नाही फार्म हाऊस वर जाताना जसं मी आईची खिडकीतून बोलले होते तसंच बोलते एकमेकांना दिसलो तरी खूप आहे खिडकी अशा प्रकारे का बंद आहे हे देवा मी घरातून निघताना आईंची खिडकीतून बोलले हे भयाजीनं कळलं असेल का अग भया 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 तिनं तुझा हात धरला बरीच हिंमत वाढली म्हणायची की तिथल्या तिथं तोडला का रे हात तिचा सध्या आपलाच हात दगडाखाली आहे बाबी तेव्हा जे काही करणं आहे ते अत्यंत सावधानतेनं करणं आहे त्यात तो विलास अचानक आला तो तर आपला हुकमी एक काय ना त्याला कणभर जरी माझा संशय आला तरी झटक्यात इकडचं पारडं तिकडं होईल तेव्हा जे काही करणं आहे ते सावधतेनंच करणं आहे आपल्याला एवढीशी ती चिमुरडी पण किती पिडती आहे ग तिला तर संपवणच आहे संपवणं आहेच त्यासाठी आपल्याला सुलेखा आणि दीप्तीवर लक्ष केंद्रित करायला लागेल त्या राधा एवढा खंबीर नाहीत ना बघितलंस ना एक रात्र झोप नाही मिळाली दीप्तीला काय अवस्था झाली होती तिची तिला जास्तीत जास्त त्रास देणं आहे आपल्याला मग बघशील अशी स्वतःहून माझ्या पायाशी लोळ देईल
बयो अग ते करूच ग, पण आत्ताचा डाव हातचा निसटला त्याचं काय? आता ती चिमणी परत आलीये म्हटल्यानंतर बुद्धिबळाचा डाव सुद्धा गुंडाळायला लागणार आपल्याला. मग ती सुलेखा आणि दीप्ती धाराडोर झोपणार. मग झालं कळली सात पाय. हे बघ, राधा येऊ दे नाही तर राधाचं बाप येऊ दे, सुलेखा आणि दीप्तीची शिक्षा सुरूच राहणार आहे. अग पण कशी? झोप झालीये तुझी? अगदीच. आज रात्रीसाठी तयार राहायचं, त्या दोघींनाही खडखडीत जाग ठेवायचं. त्यातच राधाची हार आहे. आईंच्या खोलीची खिडकी अशी बंद करून ठेवली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. कसंही करून आईंना भेटायलाच हवं. किती टेन्शन घेतलंयस? आजीचा राग फार काळ नाही टिकत माहितीये मला. हो पण विलास, मला आईंची खूप काळजी वाटते रे. आपण त्यांना भेटण्यासाठी इतकं तातडीने आलो ना इथे. तू भेटलास का आईंना? नाही अगं, मी जरा फ्रेश होत होतो. आता भेटूया ना आपण. हा चल पटकन आवरूया आणि जाऊया. हा पण विलास, आईंच्या खोलीला तर कुलूप लागलं असेल ना, आणि कुलपाची किल्ली तर बयो आजींकडे. हा मग आजी देईल ना आपल्याला किल्ली, मी घेईन. त्या देतील कदाचित, देणारही नाहीत. पण त्या जर नाही म्हणाल्या ना तर तू त्यांना इन्सिस्ट कर ना. त्यांना सांग की मला आईला भेटायचंच आहे म्हणून. विलास, अरे जगात असा कुठला उपचार आहे ज्याच्यात मुलगा आईला भेटूच शकत नाही? अरे पोटच्या मुलाला जर आईने मिठी मारली ना तर मोठमोठे रोग बरे होतात. अरे हो हो हो, किती हायपर होतीस तू. नको टेन्शन घेऊ विलास, तू रागवू नकोस. पण मी मागेच म्हटलं होतं की आईना आपण एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे दाखवूया म्हणून, पण तेव्हा बयाजी नाही म्हणाल्या. खर तर तेव्हाच आपण दाखवायला पाहिजे होत. अरे त्यांची मानसिक अवस्था खरंच खूप नाजूक आहे. त्या त्यांना आता खोलीत बंद करून ठेवलंय. आता मला सांग, दिवस रात्र त्या त्याच खोलीत बंद असतात. अरे अशाने त्यांचा आजार कमी होईल का वाढेल मला सांग? पटतय का तुला? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी घेतो आजीकडून किल्ली. आपण भेटूया आईला. विलास, आता हळूहळू तुला स्वतःलाच गोष्टी दिसायला लागतील आणि बयोजींचा खरा चेहरा लवकरच तुझ्या समोर येईल. बापरे, म्हणजे हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय का? जसं मला वाटलं होतं तसंच आहे हे सगळं.